एसी लोकलमुळे वारंवार होणाऱ्या लोकलच्या खोळंब्यामुळे आज कळव्यातील रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाला। त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला सज्जड दम भरलाय। एसी लोकलमुळे कळवा मुंब्र्यातील 1 ते 1.5 लाख प्रवाशांचा खोळंबा होतोय। तसंच सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या काळात एसी लोकलमधून फिरणं शक्य नाही, त्यामुळे रेल्वेनं तात्काळ वेळीच पावलं उचलावीत, नाही तर आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसू। मला गोळ्या घातल्यात तरी मी मागे पुढे पाहणार नाही, पण रेल्वे प्रवाशांच्या पाठी ठामपणे उभा राहीन, असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला। कळवा आणि मुंब्रा परिसरात 13 आणि 14 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे। त्या ठिकाणी एकही गाडी उभी राहत नाही। ते प्लॅटफॉर्म कशासाठी बांधले आहेत असा सवाल आव्हाड यांनी केला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन रेल्वेच्या खोळंब्यावरून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं। सकाळी कळव्यात आंदोलनाची परिस्थिती झाली होती, त्यावेळी मी आंदोलकांना सांगितलं की आंदोलन करू नका, याबाबत रेल्वे प्रशासनाशी बोलू, पण लोकांची गर्दी पाहता आणि आता माझ्या ऑफिसला असलेली गर्दी पाहता पुढे काय होईल याचं हे द्योतक आहे। साध्या लोकल ट्रेन्स कमी केल्या, एसी ट्रेन्स सुरू केल्या। एसीचं रिटर्न तिकीट 200 रुपये आहे, तर साध्या लोकलचा महिनाभराचा पास 215 रुपयांना मिळतो। महागाईमध्ये एसी लोकलचा प्रवास कुणाला परवडणार आहे? कळवा मुंब्रा दरम्यान 4-5 प्लॅटफॉर्म बांधले, एक ट्रेनही त्यावर थांबत नाही, मग बांधले कशाला, असा सवाल आव्हाड यांनी केलाय। पण कळव्यामध्ये आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली होती, पण सगळ्यांना मी निरोप दिले की आंदोलन करू नका, आपण बोलूया रेल्वे प्रशासनाशी बोलूया। पण आपल्याला दिसत असेल की एकंदर जमा झालेली मध्यमवर्गीय प्रवाशांची गर्दी आणि आत्ता माझ्या ऑफिसला असलेली गर्दी हे पुढच्या कठीण प्रसंगाचं निदर्शनास आणून देत आहे। इथे स्पष्ट दिसत आहे की ज्या साध्या लोकल ट्रेन आहेत त्याची फ्रिक्वेन्सी कमी करून एसी ट्रेन्स वाढवण्यात आल्या आहेत। एसी ट्रेनचा घोटाळा असा आहे की एसी ट्रेनची एक दिवसाची जर्नी, एक दिवसाचा कळव्यापासून व्हीटीचा प्रवास हा आणि त्याचा रिटर्न तिकीट हे 200 रुपयाला पडतं, आणि साध्या लोकलचं महिन्याभराचा पास 215 रुपयाला पडतं। एसी ट्रेन कोणाला परवडणार आहे आजच्या महागाईच्या काळात? प्लस कळवा आणि मुंब्र्यामध्ये 4 आणि 5 नंबर प्लॅटफॉर्म बांधले, त्याच्यावरती एक ट्रेनही थांबत नाही, मग ते प्लॅटफॉर्म बांधलेच कशाला? असे अनेक प्रश्न आहेत आणि जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोक दररोज कळव्यातनं ट्रेननी प्रवास करतात। ही छोटी म्हणजे छोटी लोकसंख्या नाही आहे। 1 लाख लोक नाराज होणं किंवा त्याच्यातले 50,000 जरी नाराज असले तरी ते परवडणारं नाही। मी रेल्वे प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की याचा तोडगा काढा। गेले अनेक वर्ष शांततेने प्रवास करणारे रेल्वेचे मध्यमवर्गीय प्रवासी हे का संतप्त झाले? मागच्या 2 महिन्यात 170 जण मेले आहेत, 170 जण रेल्वे अपघातात, याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे। तेव्हा मृत्यूचा खेळ खेळू नका, आम्हाला मान्य नाही। आम्ही शांतपणाने आंदोलन केलं आहे, उद्या पण आम्ही शांतपणाने DRM ला भेटू। पुढच्या रविवारी सगळ्या प्रवाशांचं म्हणणं आहे की आपण एकत्र भेटूया। पुढच्या रविवारी म्हणजे येणारा रविवारी आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत। आम्ही आगाऊ सूचना देतो आहोत, कारण का आमची रोजीरोटीचा सवाल आहे, आम्हाला दररोज दांड्या मारता येणार नाही, आमचा संसार चालणार नाही, असं त्यांचं मत आहे आणि मीही त्यांच्या बरोबर आहे। तेव्हा हा प्रश्न फक्त कळवा आणि मुंब्र्यापुरता सीमित नाही आहे, हा अख्ख्या मुंबईभर लोक संतप्त आहेत की तुम्ही लोकल ट्रेन्सच्या फेऱ्या कमी केल्या, साध्या ट्रेन्सच्या आणि एसी ट्रेननी प्रवास करायला सांगताय। म्हणजे तुम्ही ते पूर्वी फ्रेंच क्रांतीमध्ये सांगितलं होतं ना, तुम्हाला पाव मिळत नाही ना, मग तुम्ही केक खा। नको, आम्हाला साध्या ट्रेनच हव्यात। कुठल्याही साध्या प्रवाशांनी एसी ट्रेनची मागणी केली नव्हती। प्लॅटफॉर्मवरती 1,000 लोक उपस्थित असतात आणि त्या एसी ट्रेनमध्ये 10 लोक चढतात, याचा अर्थ काय? तेव्हा या सगळ्या व्यथा त्यांच्या